हिंगोली शहरात जिल्हा परिषदेच्या आवारात दोन अज्ञातांनी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार केलाय। यामध्ये 3-4 फायर करण्यात आले आणि यापैकी 2 राउंड हे पप्पू चव्हाण यांच्या पाठीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर यावेळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर आणि अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी धाव घेतली। तर हिंगोली शहरात होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनेमुळे हिंगोली शहरासह जिल्ह्यातील जनता सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे। तर या घटनेचा तपास पोलीस करत आहेत। तोपर्यंत भेटत नाही किंवा आणखीन काही पुरावा नाही तो आम्ही काही डिक्लेअर करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये तो क्लिअर कट दिसतोय आणि त्यांनी 3 राऊंड फायर करण्याचा प्रयत्न केला परंतु एक तो फायर झाला बाकी 2 मिसफायर झाला म्हणजे तो संपूर्ण बुलेट आम्हाला खाली भेटला। आता पुढचा तपास आम्ही करणार आहे परंतु सध्या तरी तो वैयक्तिक दृष्टीकोनी म्हणून काहीतरी झालं म्हणून आम्हाला वाटतंय कारण आता इंजुर्डसोबत आम्ही नेमकं बोललो नाही कारण डॉक्टरने त्यांना काहीतरी ट्रीटमेंट दिलं म्हणून डॉक्टरने सांगितलं सध्या तो ट्रीटमेंट देण्याच्या स्थितीमध्ये नाही म्हणून पुढचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करणार आहे आणि लवकर आरोपी भेटणार। सर नेमके हल्लेखोर हे किती जण होते आणि ते कशावर आले होते आणि त्यांनी कोणत्या शस्त्रानं फायर केलेलं आहे गावठी पिस्टल वगैरे असं? सध्या तरी आम्हाला CCTV मधून किंवा तो त्यांचं प्रायमरी स्टेटमेंट आहे इंजुर्डचं त्यांच्याकडून फक्त एकच तो सस्पेक्ट आहे म्हणजे तो CCTV मध्ये आम्हाला दिसला आणि वाहनचं काही नाही कारण तो जाताना तो पळून गेला म्हणजे पैदल आणि काही 100 मीटर दूरवर त्यांचं काही चप्पल पण त्यांनी वापर केला तो पण भेटला। आता पुढचं टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन आम्ही सर शहरामध्ये भीतीचं वातावरण आपण काय नागरिकांना म्हणतात ते मला काही वाटत नाही शहराच्या मध्ये काही भीतीचं वातावरण आहे परंतु काय भीती होण्याचं काही कारण पण नाही आहे कारण मी आधी पण सांगितलं डिक्लेअर पण केलं बहुतेक मेजॉरिटी म्हणजे तो काही वैयक्तिक कारण म्हणून असू शकतं म्हणून आमचा विचार आहे परंतु काही आणखी काही डिफरंट काही डिक्लेअर झाला मी नक्की। प्रतिनिधी परशुराम जाधव, न्यूज टुडे 24, हिंगोली।